नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आपण बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी डिलेवरीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये आईची आणि बाळाची काळजी घ्यायला हवी जेणेकरून तर झालेली स्त्री झीज भरून यायला दूध वाढण्यासाठी आणि बाळाचं छान रुटीन तयार होण्यासाठी होईल याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूयाचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुशांत संगोपन या चॅनलला संगो नक्की सबस्क्राईब करा चॅनल वरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट तसे स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही डिलिव्हरीनंतर कोणतीही स्त्री मग ती कितीही गंभीर असू दे थोडीशी चिंता तूर असतेस तिला खूप साऱ्या गोष्टी सतावत असतात नवीन पडलेली जबाबदारी आपण अवलंबून असलेलं बाळ त्याचं स्तनपाण आणि स्वतःची काळजी या सगळ्या शंकांचं काहूर त्या स्त्रीच्या मनात भरून आलेलं असतं बाळाला दूध मिळतं आहे ना व्यवस्थित खूप वेळ झालं बाळ उठलंच नाही बाळ तर सारखंच रडतंय पोट भरलं आहे ना त्याचं माझं दूध कमी तर पडणार नाही ना दोन तीने बाळाने बाळाचे नीट झोपूच दिलं नाही दिवसरात्र आहार आराम मसाज झोप सगळं रुटीन कधीच लागणार एक ना आणि भरपूर प्रश्न गुंतागुंत आणि त्यातून होणारी चिडचिड आणि टेन्शन हे सगळं नवीन बाळांतीन झालेल्या स्त्रीला सतावत असतं काय करायचं अशा वेळी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचं दडपण ताण भीती काळजी आणि प्रश्नांची गुंतागुंत होऊ देऊ नका आता आपण या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने समजून घेऊ बाळाला स्तनपान किती वेळाने किती वेळ आणि कसं द्यावं बाळाला तेव्हा तेव्हा सणावर पाजा जेव्हा जेव्हा बाळ भूक लागल्याची लक्षणे दाखवेल बाळाने सतत स्तनपान व्यवस्थित आणि पोटबोर घेतलं की पुढचे सगळे प्रश्न हळूहळू सुटायला मदत होते स्तनपान घेण्याची सवय बाळाला हळूहळू लागते आता तुम्ही म्हणाल असं वाटतं की बाळ नेहमीच भुकलेलं आहे पण लक्षात घ्या तुमच्या बाळाला तुमच्या दुधाची गरज आहे आणि तुमच्या स्तनाला जास्त दूध बनण्यासाठी स्टिम्युलेशनची बाळाला सुरुवातीला स्तनपान घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो सुरुवातीला बाळाला पुरेल एवढं दूध येतं त्यामुळे बाळ जास्त वेळ पित आहे तर दूध नसेल किंवा कमी असेल अशी शंका मनात घेऊन काळजी करू नका बाळाला सुरुवातीला दूध बऱ्याच वेळा बारा झोपतंही पण हळूहळू सवयीने या गोष्टी सहज होतात बाळ थोडा वेळ जो दूध घेतो तेव्हा त्याचं पोट भरतं बाळ जेव्हा जास्त वेळ स्तनपान घेईल तेवढं दूध जास्त येतं हळूहळू बाळाला सवय झाल्यानंतर आणि भरपूर दूध तयार झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये पोटभर दूध पिऊ शकतं नवजात बाळाला दिवसातून आठ वेळापेक्षा जास्त पाजावं यानंही दूध बनायला मदत होते दिवसाप्रमाणेच रात्री देखील दोन तीन तासांनी स्तनपान देणं गरजेचं असतं बाळांना उत्तम वजन वाढण्यासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे बाळाला दूध पाजण्यासाठी झोपेतून व्यवस्थित जागा करा कारण खूप झोपेत असणारं बाळ व्यवस्थित स्तनावर पिऊ शकत नाही बाळाला उठवण्यासाठी काय करावं बाळाचे पूर्ण कपडे काढा पाटीला पोटाला मसाज करा बाळाशी गप्पा मारा तळहात तळपाय मसाज करा परंतु टिकला मारू नका दूध पिण्याची वेळ होण्यापूर्वी बाळाला त्वचेशी लावून ठेवा त्याला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बाळ स्तनावर पित असताना व्यवस्थित स्तन ओढत आहे ना हे पहा समजा बाळाच्या तोंडातून स्तन निघून गेले तर ते पुन्हा द्या बाळाला जागं ठेवा स्तनपान देत असताना मधून मधून व्यवस्थित येत आहे ना हे पहा तपासून पहा एका स्तनातील दूध संपल्यानंतर बाळाला दुसऱ्या स्थानावरती पिण्यासाठी द्या बाळाला स्तनपान देत असताना योग्य पद्धत कशी असावी याबद्दलचे सयोही आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाला स्वतःहून स्तन पकडण्याची संधी द्या तुमच्या स्तणावर असणाऱ्या ग्रंथींच्या विशेष वासाकडे बाळ आपोआप घेतलं जातं बाळाला पूर्णपणे तुमच्या पोटावर असतील अशा पद्धतीने घ्या त्यानंतर बाळ आपोआप स्वतः स्तन शोधून पिण्यासाठी प्रयत्न करेल स्तनांमध्ये जर दूध जमा झाल्यामुळे ते भरले असतील तर बाळाला स्तनावर व्यवस्थित पाजण्याचा प्रयत्न करा बाळ दूध पित असताना स्तनाला मसाज करा जेणेकरून सर्व बाजू रिकाम्या होतील तरीही स्तन भरले असतील तर बाळ दूध पिण्यापूर्वी नंतरही स्तन पंपाने काढून काढून ठेवावे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही गरम व थंड पाण्याने शेकानेही आराम पडतो परंतु दूध कमी होण्याच्या गोळ्या घेऊ नका तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे जास्तीचं दूध दान देखील करू शकता अशीही सोय बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये असते पाळ व्यवस्थित सू करत आहे ना हे पहा कमीत कमी दोन, दोन तीन ते तीन वेळा शी व सहा ते आठ वेळा बाळाने करायला पाहिजे काही भरपूर करतात परंतु शी किंवा दिवसातून एकदा करतात बाळ दोन दिवसांनी जरी शी करत असेल तरीही त्याचं प्रमाण भरपूर आहे ना हे पहा जर सू कमी वेळा होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि बाळाचं पोट दूध घेत आहे ना हे लक्षात घ्या याचं योग्य कारण शोधून त्यावरती उपाय करा जर निप्पल दुखत असेल त्यावरती जखमा झाल्या असतील तर बाळाला व्यवस्थित पकडता येत आहे ना याची खात्री करा बाळाची हनुवटी पहिल्यांदा स्तनावर आणून स्तनाचा जास्तीचा भाग त्याच्या तोंडामध्ये देण्याचा प्रयत्न करा बाळ स्तनपान घेत असताना स्तन आणि त्याच्या कडेला असणारा काळा भाग पूर्णपणे बाळाच्या तोंडामध्ये जर असेल तरच बाळाला दूध व्यवस्थित पिता येतं म्हणजेच बाळाला सणांवरची पकड व्यवस्थित आहे या कोणणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही अशा हाताच्या मदतीने स्तन पकडून बाळाला मदत करू शकता जेणेकरून स्तनाचा जास्तीत जास्त भाग बाळाच्या तोंडामध्ये जाईल बाळाचं नाक कोणणार नाही आणि बाळाला स्तणावरती पकड व्यवस्थित बसून दूध व्यवस्थित ओढताही येईल बऱ्या वेळा सणांना इजा होते स्तन येतात बाळ स्तनपान घेत असताना या जखमांमुळे खूप त्रास होतो अशा वेळी बाळाने स्तनपान घेऊन झाल्यानंतर तुपाने हल करा पुढच्या वेळी बाळाला स्तनपान देत असताना स्तन व्यवस्थित स्वच्छ पुसून मग बाळाला स्तन जखमा कमी होण्यास आणि त्रास कमी होण्यास मदत होते आईने झोप कधी घ्यावी नवजात बाळाला साधारण खूप वेळा रात्री जास्त जागते व दिवसा झोपते अशावेळी आईने बाळ झोपलं लग की लगेच झोपावं छोटी छोटी झोप घेण्याची सवय हळूहळू लावावी म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल दिवसा बाळासोबत जास्त गप्पा मारून खेळवून त्याला स्तनावर पाजून जागं ठेवण्याचा प्रयत्न केल्यास बाळ रात्री शांत झोपतं बाळाला भूक लागल्यास दुर्लक्ष करू नका लगेच प्यायला द्या फिडिंग झाल्यानंतर लगेच झोपा जेणेकरून तुम्हालाही आराम मिळेल बाळाला प्रत्येक वेळी फीड दिल्यानंतर पाणी आठवणी नेप्या हे गोष्ट तुम्हाला आराम देण्यासाठी आणि पुढच्या वेळी स्तनपान दूध भरपूर तयार होण्यासाठी खूप गरजेचे असते स्वतःलाही आणि बाळालाही वेळ द्या तुमच्या आणि बाळाच्या झोपेच्या वेळा दूध पिण्याच्या वेळा यांचं रुटीन बसायला वेळ लागतो बाळाला स्वतःच्या सवयी व्यक्त करायला वेळ द्या ते जितकं नैसर्गिकरित्या होईल तेवढं छान होईल आणि पुढची सवय लहान मुलांना आयुष्यभरासाठी खूप चांगल्या लागायलाही मदत होईल बाळ दोन तीन महिन्याचं होईपर्यंत हळूहळू बाळाच्या झोपेच्या स्थान पाण घेण्याच्या आणि पूर्ण दिनाक्रमाचं रुटीन बसणं चालू होतं बाळाच्या चा या सगळ्या गोष्टीनुसार तुम्ही स्वतःच्या आहार व्यायाम आराम या गोष्टींचं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं म्हणजेच कोणत्याही कामाचा गोंधळ उठणार नाही आणि तुम्हाला बाळाला आणि स्वतःला व्यवस्थितरित्या वेळ देता येईल आणि या गोष्टीचा कोणताही ताण पण आपल्यावरती येणार नाही जेणेकरून बाळावरती त्याची चिडचिड आणि दुर्लक्ष होणार नाही बाळाचे स्तनपान त्याची झोप मसाज आणि आंघोळ याच्या रडण्याचं कारण बाळाचं पोट भरत आहे का बाळाला आत्ता कशाची आवश्यकता आहे दूध पुरेसे आ येण्यासाठी का आहार काय असावा स्वतःची काय काळजी घ्यावी बाळाला वेळ देणं हळूहळू सवयीतून आईच्या लक्षात येऊ लागतं त्यासाठी बाळाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बाळाचं छान रुटीन बसू शकता प्रत्येक स्त्रीमध्ये एक नैसर्गिक क्षमता असते आपल्या बाळाची काळजी घेण्याची त्यामुळे निसर्गाने मातृत्वाचं वरदान दिलेल्या त्या शक्तीचा वाप आपल्यामध्ये असणारी ती चेदना ओळखून आपली स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिका आणि हळूहळू हा अनुभव नवख्या माथ्यांना शिकवा म्हणजे त्यांचं मातृत्व सुखकर होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या मातृत्वाचाही आनंद घ्या डिलिव्हरीमध्ये झालेल्या त्याची शरीराची जीज भरून येण्यासाठी आणि दूध पुरेसा येण्यासाठी स्वतःचा आहार आराम मसाज या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं कारण आई जर आनंदी सशक असेल तरच ती बाळाची व्यवस्थित काळजी घेऊ शकेल डिलिव्हरीनंतर जर आईचा आहार पुरेसा असेल पूरक असेल पोषण तत्वांनी नियुक्त असेल तिला पुरेसा आराम असेल मसाज असेल आंघोळ असेल तर आईला दूध व्यवस्थित यायला मदत होईल याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता नवजात बाळाची आंघोळ कशी असावी त्याची झोप कशी असावी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे आणि नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संकुपन या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असणारे बेलबटन दाबायलाही विसरू नका या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल अशा आहे नक्कीच मदत करणारा ठरला असेल परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह धन्यवाद